मुलांनो, आपण आज सराव संच 3.1 मधील उदाहरणे या ठिकाणी पाहणार आहोत। तर यामध्ये तिसरे जे उदाहरण आहे ते मी या ठिकाणी घेते बघा। तिसरे उदाहरण असं आहे की तुम्हाला त्रिकोण STU हा एक विशाल कोण त्रिकोण काढायला सांगितलेला आहे आणि त्याच्या मध्यगा काढून त्यांचा मध्यगा संपात दाखवायला सांगितलेला आहे। तर या ठिकाणी फळ्यावरती मी एक विशाल कोण त्रिकोण काढलेला आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसा देखील काढू शकता। तो कोण इथला कोण 90 अंशापेक्षा जास्त असणं अपेक्षित आहे कारण तो विशाल कोण त्रिकोण आहे आणि मी या त्रिकोणाला STU असं नाव दिलेलं आहे। आता या त्रिकोणावर आपल्याला काय करायचे आहे, तर मध्यगा काढायचा आहे। तर मध्यगा काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर प्रत्येक बाजूचा मध्यबिंदू पहिल्यांदा शोधणं आपल्याला अपेक्षित आहे। म्हणून पहिल्यांदा आपण बाजू TU याची मध्यगा काढणार आहोत। तर यासाठी काय करायचं, तर या टी बिंदू पासून आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी काय करणार आहोत, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या टी बिंदू पासून वरच्या बाजूला एक कंस आणि या ठिकाणी खालच्या बाजूला एक कंस काढणार आहोत। हे अंतर असंच ठेवायचं आहे आणि या ठिकाणी या यू बिंदू पासून आपण इथे हा दुसरा कंस आणि इथून खालच्या बाजूला एक दुसरा कंस काढणार आहोत। तर इथे मी थोडस तुम्हाला समजण्यासाठी इथे हे कंस पेनाने व्यवस्थित करून घेत आहे। तर इथे तुम्हाला हे दोन कंस मिळतील, हा बिंदू आहे टी आणि पट्टीच्या सहाय्याने आपण हे दोन जे बिंदू आपल्याला मिळालेले आहेत ते बिंदू फक्त या ठिकाणी जोडणार आहोत। अशा प्रकारे आपण इथे आपल्याला या बाजूचा हा मध्यबिंदू मिळालेला आहे। तर अशाच प्रकारे आपण इतर दोन बाजूंचे देखील मध्यबिंदू शोधणार आहोत। तर इथे बघा, या S आणि T या बाजूमध्ये सुद्धा आपले याचा मध्यबिंदू शोधायचा आहे। म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहोत, इथून या बाजूला एक कंस आणि इथून वरच्या बाजूला एक कंस आपण घेतलेला आहे। तसंच या S बिंदूचा वापर करून आपण या ठिकाणाहून इथे हा पहिला कंस आणि इथून हा दुसरा कंस आपल्याला मिळालेला आहे आणि मग पट्टीच्या सहाय्याने फक्त आपण हे दोन बिंदू जे आहेत ते जोडणार आहोत। अशा प्रकारे पट्टीच्या सहाय्याने तुम्ही हे दोन बिंदू जोडू शकता। तुम्ही ही आकृती वहीमध्ये काढत असल्यामुळे ही आकृती तुमची अचूक येणार आहे। अशा प्रकारे इथे आपल्याला हा जो बिंदू मिळालेला आहे तो या बाजूचा मध्यबिंदू मिळालेला आहे। त्याचप्रमाणे आपल्याला तिसरी जी बाजू आहे तर या तिसऱ्या बाजूचा मध्यबिंदू या ठिकाणी काढायचा आहे, S आणि U। तर या S आणि U चा मध्यबिंदू काढण्यासाठी देखील आपण काय करणार आहोत, तर निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण या ठिकाणी घेणार आहोत कंपास मध्ये आणि या ठिकाणी तुम्हाला पहिला जो कंस मिळणार आहे तो अशा प्रकारे वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक मिळणार आहे। तसंच या S बिंदू पासून आपण हा दुसरा कंस या ठिकाणी काढणार आहोत, इथे तुम्हाला वर एक कंस प्रकारे इथे एक कंस तुम्हाला मिळणार आहे आणि इथे वरच्या बाजूला एक कंस तुम्हाला मिळणार आहे आणि इथे पट्टीच्या सहाय्याने जर आपण या ठिकाणी जर हे जोडण्याचा प्रयत्न केला तर बघा अशा प्रकारे इथे तुम्हाला इथे तुम्हाला काही मध्यबिंदू मिळालेले आहे। आता हे मध्यबिंदू समजण्यासाठी मी तुम्हाला इथे या लक्षात घ्या, TU या बाजूचा जो मध्यबिंदू आहे हा TU बाजूचा मध्यबिंदू जो आहे त्याला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे M नाव देऊ शकता। ठीक आहे, हा मध्यबिंदू आपल्याला मिळालेला आहे। आता लक्षात घ्या, इथे हा M मध्यबिंदू आणि या बाजूचा मध्यबिंदू आणि S बिंदू या ठिकाणी आपल्याला जोडायचे आहे। इथे आपल्याला ही मध्यगा मिळणार आहे बघा, तर ही आपल्याला अशा प्रकारे मध्यगा मिळेल। त्यानंतर बघा, या ST या बाजूचा मध्यबिंदू हा आहे, मग या बाजूच्या समोरचा शिरोबिंदू कुठला द्यावा लागेल, यू। मग इथे आपण अशा प्रकारे हा बिंदू आणि हा शिरोबिंदू जोडला तर आपल्याला इथे लक्षात घ्या, याला आपण N म्हणूयात। तर इथे ही दुसरी मध्यगा आपल्याला मिळते।
तसंच हा टी हा शिरोबिंदू आणि हा मध्यबिंदू जर आपण जोडला अशा प्रकारे आपल्याला इथे तर इथे थोडस माप घेताना अशा प्रकारे तुम्हाला हा जो मध्यबिंदू मिळणार आहे इथे एम एन ह्याला आपण ओ नाव दिलं इथे ओ आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे अचूक रेषा मिळेल तर इथे हा जो मध्यबिंदू असणार आहे हा मध्यबिंदू म्हणजेच या मध्यगांचा संपात बिंदू असणार आहे तर अशा प्रकारे आपण या विशाल कोण त्रिकोणामध्ये पहिल्यांदा बाजूंचे मध्यबिंदू शोधले या बाजूचा हा एम मध्यबिंदू या एस टी चा एन मध्यबिंदू त्यानंतर एस यू चा ओ मध्यबिंदू आणि शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूंचे मध्यबिंदू जोडल्यानंतर आपल्याला इथे हा जो ओ बिंदू मिळालेला आहे इथे तुम्ही लक्षात घेऊ शकता हा जो ओ बिंदू या ठिकाणी हा जो बिंदू तुम्हाला मिळालेला आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे आपण टी या ठिकाणी नाव देऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्ही विशाल कोण त्रिकोणामध्ये मध्यगा आणि त्यांचा मध्यगा संपात बिंदू काढू शकता आता अशाच पद्धतीची काही उदाहरणं तुमच्या सराव संचामध्ये आहेत तर आता आपण विशाल कोण त्रिकोणासाठी ही कृती पाहिली होती आता आपण एक काटकोण त्रिकोणाच्या संदर्भातील जे उदाहरण आहे ते या ठिकाणी घेणार आहोत तर चला तर मग आपण काटकोण त्रिकोणावर आधारित एक इथे पाचवं जे उदाहरण आहे ते पाचवं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा तुम्हाला दिलेला जो त्रिकोण आहे तर तो त्रिकोण आहे एक्स वाय झेड तर हा त्रिकोण एक्स वाय झेड जो आहे तो काटकोण त्रिकोण दिलेला आहे मग या ठिकाणी मी या त्रिकोणी गुणाच्या साह्याने तिथे काटकोण त्रिकोण काढणार आहे बघा अशा प्रकारे आपण एक काटकोण त्रिकोण या ठिकाणी काढलेला आहे तर या त्रिकोणाचं नाव दिले एक्स वाय झेड म्हणून या ठिकाणी आपण याला म्हणू शकतो एक्स याला वाय आणि याला झेड तर हा एक्स वाय झेड हा काटकोण त्रिकोण आपण काढलेला आहे आणि याच्या मध्यगा तुम्हाला काढायच्या आहेत तर या ठिकाणी मध्यगा काढण्यासाठी देखील आपण कंपासच्या सहाय्याने आपण पहिल्यांदाचे मध्यबिंदू शोधणार आहोत आता या ठिकाणी बघा ही जी बाजू आहे या बाजूचा मध्यबिंदू काढण्यासाठी आपण काय करणार आहोत तर इथे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण या ठिकाणी कंपासमध्ये घेणार आहोत आणि या वायवर बिंदूवरती लोखंडी टोकून वरच्या बाजूला एक कंस आणि इथून खालच्या बाजूला एक कंस काढणार आहोत त्याचप्रमाणे झेड बिंदूपासून वरच्या बाजूला एक कंस आणि इथे खालच्या बाजूला एक कंस म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे हा एक कंस मिळतोय आणि इथे खालती एक कंस मिळतोय आणि आपण या अशा प्रकारे हे दोन बिंदू या ठिकाणी जोडायचे आहेत तसंच जर तुम्ही आता या ठिकाणी ही कृती जी आहे ही कृती करताना आपण फक्त काय करतोय मध्यबिंदू या ठिकाणी शोधत आहोत तर या आकृतीमध्ये देखील बघा या बाजू जर मध्यबिंदू मला शोधायचा असेल तर मी काय करणार आहे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला एक कंस या बाजूला एक कंस काढणार तसंच एक्स या बिंदूचा वापर करून मी या दिशेने एक कंस काढते आणि इथे या दिशेने एक कंस म्हणजेच तुम्हाला इथे असे दोन कंस या ठिकाणी मिळतील आणि मग पट्टीच्या साह्याने तुम्ही त्यांना फक्त जोडायचं आहे तर लक्षात घ्या मुलांना आपण प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू फक्त शोधत आहोत अजून मध्यगा काढलेल्या नाही तर यानंतर आपण एक्स झेड ही जी बाजू आहे जो कर्ण आहे आकृतीमध्ये त्या कर्णामध्ये सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला एक कंस आणि इथे खालच्या बाजूला एक कंस आपण काढणार आहोत त्यानंतर इथे इथे वरच्या बाजूला एक कंस आणि इथे खालच्या बाजूला एक कंस आपण काढलेला आहे आणि हे जे दोन कंस आहेत तर ते कंस आपण फक्त जोडणार आहोत अशा प्रकारे इथे एक कंस तुम्हाला मिळालेला आहे आणि इथे दुसरा कंस आपल्याला मिळालेला आहे आता हे फक्त आपण जोडणार आहोत तर इथे पट्टीच्या साह्याने आपण हे जर कंस जोडले तर आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला
प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू मिळालेले आहेत. आता या ठिकाणी काय करायला सांगितले, याच्या मध्यगा शोधायच्या. मध्यगा शोधताना लक्षात घ्या, हा एक्स हा जो शिरोबिंदू आहे त्याच्या समोरची बाजू आहे वाय झेड. म्हणून हा जो बिंदू आहे हा बिंदू आणि एक्स हा शिरोबिंदू आपल्याला जोडायचा आहे. या ठिकाणी बघा, इथे अशा प्रकारे आपल्याला ही पहिली मध्यगा मिळालेली आहे. आणि तुमच्या आवडीप्रमाणे याला आपण नाव देऊ शकतो. मी इथे समजा ए नाव दिलं. यानंतर आपण काय करणार आहोत, तर एक्स झेड या बाजूचा मध्यबिंदू आपल्याला इथे मिळालेला आहे, याला मी सी नाव देते. आणि आपण सी आणि झेड हा बिंदू या ठिकाणी जोडणार आहोत. अशा प्रकारे बघा, मध्यबिंदू आणि शिरोबिंदू या ठिकाणी आपण जोडतोय. आणि तिसरा म्हणजे इथे एक्स झेड बाजूचा मध्यबिंदू आपल्या इथे मिळालेला आहे बघा, तो आहे बी. तो बिंदू आणि हा वाय बिंदू आपण जोडणार आहोत. अशा प्रकारे तुम्हाला इथे हा जो बिंदू मिळणार आहे हा बिंदू म्हणजेच त्यांचा मध्यगा संपात बिंदू असणार आहे. त्याला आपण ओ नाव देऊ शकतो. तुम्ही तुमच्या आवडीची नावे या आकृतीमध्ये देऊ शकता. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा काटकोन आहे म्हणून या ठिकाणी 90 अंशाची कोन करायला विसरायचं नाही. अशा प्रकारे आपण विशाल कोन त्रिकोणामध्ये आणि काटकोन त्रिकोणामध्ये मध्यगा कशा काढायच्या हा भाग या ठिकाणी पाहिलेला आहे. या सराव संचामधील जे पुढील उदाहरण आहे तर ते उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा. तर सहावं जे उदाहरण आहे तर ते सहावं उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सहाव्या उदाहरणामध्ये तुम्हाला कोणताही एक समद्विभुज त्रिकोण काढायला सांगितलेला आहे. आता समद्विभुज त्रिकोण काढण्यासाठी मी इथे काटकोणी त्रिकोणी गुणाचा वापर थोडासा करणार आहे बघा. तर इथे अशा प्रकारे हा समद्विभुज त्रिकोण मी काढलेला आहे. आणि या समद्विभुज त्रिकोणामध्ये लक्षात घ्या, या समद्विभुज त्रिकोणामध्ये याच्या दोन्ही बाजू आपल्याला सारख्या दिसतात. तुम्हाला कुठलाही त्रिकोण घ्यायला सांगितलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला नाव देऊ शकता. मी समजा पी क्यू आर असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर त्याच्या सर्व मध्यगा आणि शिरोलंब काढायला सांगितलेले आहेत. तर इथे मी पहिल्यांदा शिरोलंब या ठिकाणी तुम्हाला काढून दाखवते बघा. तर शिरोलंब काढण्यासाठी आपण या ठिकाणी काटकोणी त्रिकोणी गुणाचा वापर करतो. मग इथे पहिल्यांदा मी पी बिंदू मधून या ठिकाणी शिरोलंब काढून दाखवत आहे बघा. तर इथे अशा प्रकारे पी बिंदूतून आपल्याला शिरोलंब टाकायचा आहे समोरच्या बाजूवर. म्हणून इथून आपण हा पहिला शिरोलंब या ठिकाणी टाकणार आहोत. त्यानंतर काय करायचंय बघा, तर इथे क्यू बिंदू मधून या बाजूवरती आपल्याला शिरोलंब टाकायचा आहे. म्हणून इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, तर इथे अशा प्रकारे तुम्हाला या बाजूचा आधार घेऊन इथे क्यू बिंदूतून शिरोलंब टाकताना अशा प्रकारे हा दुसरा शिरोलंब तुम्हाला मिळणार आहे. आणि तिसरा आर बिंदू मधून शिरोलंब आपल्याला टाकायचा आहे. म्हणून आपल्याला या बाजूचा आधार घेऊन अशा प्रकारे शिरोलंब टाकावा लागणार आहे. म्हणून तो शिरोलंब तुम्हाला इथे अशा प्रकारे इथे मिळणार आहे बघा. थोडस मी इथे वड्यावरती आकृती काढताना मापांमध्ये थोडासा फरक पडू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला इथे हा तिसरा शिरोलंब मिळणार आहे. आणि मध्यगा काढण्यासाठी याच आकृतीमध्ये तुम्हाला मध्यगा देखील काढायला सांगितलेले आहेत. तर मध्यगा काढण्यासाठी लक्षात घ्या, या बाजूचा मध्यबिंदू तुम्हाला शोधायचा असेल, समजा इथे मिळालेला असेल, तर हा मध्यबिंदू जो आहे त्याला समजा मी ए नाव दिलं. त्यानंतर या बाजूचा मध्यबिंदू जर काढले मी त्याला बी नाव दिलं. त्यानंतर इथल्या बाजूचा मध्यबिंदू जर काढला तर मी त्याला सी नाव दिलं. तर तुम्ही हे मध्यबिंदू काढण्यासाठी कंपासच्या सहाय्याने ते काढायचे आहेत. तर इथे मी तुम्हाला थोडस आकृती डायरेक्टली काढून दाखवत आहे. तुम्ही कंपासच्या सहाय्याने हे मध्यबिंदू मिळवणार आहात. त्यामुळे लक्षात घ्या, मी इथे पी बिंदू आणि हा ए बिंदू जोडतीये. तुम्ही कंपासच्या सहाय्याने हे मध्यबिंदू मिळवणार आहात. त्यानंतर पी क्यूचा मध्यबिंदू आहे सी आणि त्याचा समोरचा आर बिंदू आपण जोडणार आहोत. म्हणजे ही झाली दुसरी मध्यगा. आणि तिसरा म्हणजे इथे जो बी बिंदू आहे आणि क्यू बिंदू आपण या ठिकाणी जर जोडला तर आपल्याला अशा प्रकारे इथे हा जो बिंदू मिळणार आहे हा यांचा मध्यगा संपात बिंदू असणार आहे. तर लक्षात घ्या, इथे शिरोलंब संपात बिंदू म्हणजे ज्या ठिकाणी लंब आहेत या बिंदूला आपण ओ नाव देतो. आणि ज्या ठिकाणी आपण मध्यगा काढतो त्या मध्यगा संपात बिंदूला आपण म्हणजे या बिंदूला आपण जी नाव देतो. हे लक्षात ठेवा. शिरोलंब काढले असतील त्यांच्या
तिन्हींचा जो शिरोलंब काढल्यानंतर जो शिरोलंब संपात बिंदू असतो त्याला आपण ओ नाव देतो, आणि जेव्हा आपण मध्यगा जोडतो त्यांच्या मध्यगा संपात बिंदूला आपण जी नाव देतो. अशा प्रकारे ही सहावी आकृती आहे. आता यानंतर तुमच्या पाठ्यपुस्तकामधील जे सातवं उदाहरण आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, सातवं जे उदाहरण आहे त्यामध्ये तुम्हाला काही माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे तुम्हाला ते उदाहरण सोडवायचं आहे. तर यासाठी तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, ती आकृती मी या ठिकाणी काढते. अशा प्रकारे एक त्रिकोण दिलेला आहे आणि या त्रिकोणांचे तुम्हाला मध्यगा संपात किंवा मध्यगा काढलेला आहे आणि त्यांचा मध्यगा संपात बिंदू आपल्याला दिलेला आहे. आता मी आकृती हाताने काढत असल्यामुळे थोडाफार फरक पडणार आहे. तर इथे याला ए बी सी नाव दिलेलं आहे या त्रिकोणाला. त्यानंतर इथे पी क्यू आर आणि यांच्या मध्यगा संपात बिंदूला जी असे नाव दिलेले आहे. आता तुम्हाला इथे काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. तर पहिला जो प्रश्न आहे तो असा आहे बघा, की जर आर जी या रेषाखंडाची लांबी किंवा त्या बाजूची लांबी 2.5 असेल तर तुम्हाला विचारलेला आहे जी सी ची लांबी किती. आता बघा, आर आणि जी या आरजी बाजूची लांबी तुम्हाला 2.5 दिली तर जी सी ची किती असणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी माहित आहे बघा की जो जर आपल्याला हे मध्यगा दिलेल्या असतील तर त्या मध्यगांमध्ये हे दोनास एक प्रमाणामध्ये विभाजन करतात. म्हणून या ठिकाणी हा भाग लहान दिसतोय आणि हा भाग मोठा दिसतोय, म्हणून याची लांबी या आरजीच्या कशी असणार आहे, दुप्पट, म्हणजे 2 × आरजीच्या लांबीच्या दुप्पट असणार आहे, म्हणजे 2 × 2.5 म्हणून ती येणार आहे बघा 5. कारण 2.5 जर 2 ने गुणलं तर उत्तर येणार आहे 5, त्याची लांबी असणार आहे 5 सेंटीमीटर. त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे बघा, जर बीजीची लांबी तुम्हाला दिलेली आहे 6 तर तुम्हाला बी क्यू ची लांबी विचारलेली आहे. बघा, आता आकृतीमध्ये बी जी ही लांबी दिली आहे 6 तर तुम्हाला संपूर्ण रेषा बी क्यू किंवा मध्यगा बी क्यू ची लांबी विचारलेली आहे. आता लक्षात घ्या, इथे आपण बी क्यू ची लांबी ही बी जी आणि जी क्यू यांच्या गुणोत्तरा एवढी असते असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे जर समजा आकृतीमध्ये आपल्याला बी जी ची लांबी 6 दिली आहे तर इथे याची जी क्यू ची लांबी किती असणार आहे, तर ती 3 सेंटीमीटर असणार आहे. कारण बी जी आणि जी क्यू हे दोनास एक गुणोत्तरामध्ये विभागतात, म्हणून जर बी जी ची लांबी 6 असेल तर जी क्यू ची लांबी किती असणार आहे, 3 असणार आहे. मग फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर बी क्यू बरोबर बी जी ची लांबी, या ठिकाणी बी जी ची लांबी अधिक जी क्यू ची लांबी घ्यावी लागणार आहे. आणि बी ची लांबी आहे 6 आणि जी क्यू ची लांबी असणार आहे 3, मग याची लांबी मिळणार आहे 9 सेंटीमीटर. म्हणून बी क्यू ची लांबी असणार आहे 9. आणि तिसरा उपप्रश्न यामध्ये विचारलेला आहे बघा, जर एपी ची लांबी जर 6 असेल तर तुम्हाला एजी ची लांबी विचारलेली आहे आणि दुसरा जीपी ची देखील लांबी विचारलेली आहे. आता बघा, आकृतीमध्ये एपी या संपूर्ण मध्यगेची लांबी आहे 6 तर तुम्हाला विचारले एजी म्हणजे इथली लांबी किती आणि खालची जीपी ची लांबी किती. आता लक्षात घ्या मुलांनो, इथे मध्यगेची लांबी तुम्हाला 6 दिलेली आहे आणि मध्यगेची आपल्याला माहिती की मध्यगेची लांबी जर 6 असेल तर ही मध्यगा दोनास एक गुणोत्तरामध्ये विभागते. म्हणून याचं उत्तर शोधण्यासाठी आपण त्याचा वापर या ठिकाणी करणार आहोत. म्हणजेच काय, तर एजी ची जी लांबी आहे त्याचं आणि जीपीचं गुणोत्तर हे दोनास एक प्रमाणामध्ये असतं. मग या ठिकाणी फक्त याचं गुणोत्तर लिहायचं, म्हणजे 2 × 1. मग आता इथे लक्षात घ्या, जर आपण याचा तिरकस गुणाकार केला तर काय मिळणार आहे, इथे एजी मिळणार आहे आणि इथे 2 × जीपी, म्हणजे याचा आणि याचा गुणाकार केला तर एल कंसात एजी मिळेल आणि 2 आणि याचा गुणाकार केला 2 × LG मिळेल. आता आपण इथे काय करूयात, असं गृहित धरूयात की जीपी जे आहे तर जीपी ची लांबी 1 आहे. या ठिकाणी गृहित काय करूया, थोडस गर्दी सोडली मी, तर इथे आपण असं गृहित धरूयात की जीपी ची लांबी 1. या ठिकाणी जर जीपी ची लांबी 1 असेल
तर एजी ची लांबी किती असणार आहे, म्हणून एजी ची लांबी असणार आहे 2x. मग याचा वापर आपण या उदाहरणामध्ये करणार आहोत. मग या ठिकाणी बघा, जर आपण एजी आणि जीपी यांची जर बेरीज केली तर काय मिळणार आहे बघा, मग एक्स अधिक 2x. आणि मग ही तर लांबी कोणा इतकी आहे, तर ही लांबी आहे बघा एजी आणि जीपी. एजी आणि जीपी जर बेरीज केली तर संपूर्ण मध्यगा काय मिळतीय, एपी. म्हणून आपला लेंथ ऑफ एपी बरोबर किती मिळणार आहे, तर 2x आणि एक्स होणार आहे 3x. आणि याची लांबी तर आपल्याला दिलेली आहे 6, म्हणून 6 बरोबर 3x. मग 3 आपल्याला एक्स ची किंमत शोधायची, म्हणून काय करायचं, 6 आणि 3 कुठे जातील छेदस्थानी. मग एक्स बरोबर 6ला 3 ने जर भागलं तर 3 × 3 × 3 × 6, म्हणून एक्स ची किंमत मिळणार आहे 2. 2 ही कशाची किंमत मिळाली, तर इथे बघा जीपी ची लांबी आपण एक्स मानली, म्हणून याची जीपी ची लांबी मिळाली इथे 2. आणि एजी किती आहे 2x, मग काय येणार आहे 2 × 2 म्हणजे येणार आहे 4, म्हणून एजी ची लांबी येणार आहे 4. तर अशा प्रकारे आपण सराव संचामधील काही उदाहरणे या ठिकाणी पाहिलेली आहेत. उर्वरित उदाहरणे आणि ही सर्व उदाहरणे तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.